रुपयाचा जेव्हा आपण लोभ धरतो ना तो त्याला सांगते पायाखाली काय कर हल्ली आमची दुनिया फक्त रुपयाच्याच नाही मग आपण जेव्हा शिकतो ते 7, 21 ते 21 पर्यंत की धन जे आहे हे आपल्याला स्वर्गामध्ये नेण्याची गरज आहे येशूकडे लोक जे असतात त्यांनी धन स्वर्गाकडे पोचवायचं हल्लिया जगाकडे आहे तर त्याचं धन ऐश आरामामध्ये आणि हे ऐश आराम मधलं जीवन माणसाला कमजोर बनवत दुःखात टाकते निराशा करतो हल्लिया बरेच माणसाचे विचार कसे असतात की पैसा एकदा जमा केला धन संपत्ती जमा केली तर त्याच्यानंतर म्हातारपणाला कामाला येईल हल्लिया येशवटचं धन माणसाला कामाला येत हल्लिया हे धनाचा पैसा शेवट लास्ट डॉक्टरांच्या पेरीपर्यंत पोहोचतो आणि सल्लात मला माहिती आहे की त्यावेळेला तो आजार येतो ना त्यावेळेला त्या माणसाला बरं होण्यासाठी तो आजार बसतो मग कितीही उपचार औषध पाणी तुम्ही खर्च केला शेवटची घटका त्यावेळेला संपून जाते अगोदर थोडाफार छोटा आजार येतो कशाला की परत तुम्हाला सावधगिरीने चालावं पापापासून दूर राहावं पवित्र जीवन बनावं हरिया कोणत्याही माणसाला पहिला जर आजार येतो तो थोडा येतो आणि नंतर वयाचं माणसाचं शरीर कमजोर व्हायला लागलं की तो आजार मोठा होतो हरिया तत्पर्यंत त्या औषध उपचाराने आपण डाऊन होत असतो तिथपर्यंत पश्चातापामध्ये उतरत नाही हरिया फक्त आमचा लोभ आहे धन संपत्ती पैशाचा लोभ धरणाऱ्यांना शिक्षा आहे पुढे काय केलेलं आहे आता आपल्या जीवनामध्ये शिकायचं आहे की देवाच्या गोष्टीचा अनुभव काय आहे आणि कशा प्रकारे आपण देवाबरोबर राहू शकतो आणि देवाचा आशीर्वाद आपल्या जुरीला कसा राहणार हल्लिया एक चांगल्या जीवनाला एक अभिमान असतो जेव्हा मी ख्रिस्ताकडे असतो तेव्हा त्याच्याकडे रुपये आणि पैसे नसतात आणि कोणती वस्तू पण नसते कारण ख्रिस्त त्याच्या बरोबर असत आज देवाची जी लोक असतात ते धन पैसा आणि वस्तू ह्याचा शोध करत नाही त्याला देव देतो बरोबर टाइम हल्लिया कारण ते देवाच्या कामामध्ये असल्यामुळे त्यांना फक्त देवाचंच काम दिसत धन पैसा आणि वस्तू ह्याचं काम नाही त्याच्यात आणि ह्या कामांमध्ये ते कधी जीवनात प्रवेश करत हल्लिया त्यांना फक्त लोकांच्या जीवनाचं चांगलं कसं करता येईल याच्याकडे ते फक्त लक्ष देत की नुकसान आता जर तुम्ही बघा इशू मध्ये आहेत आणि तुम्ही हळूहळू त्याच्यातून थोडं दूर व्हायला लागलं तर तुमच्या जीवनामध्ये फार आजार दुःख आपत्ती निराशा ही उतरणार प्रत्येक माणसाच्या जीवनात मी जरी असला तरी मला सुद्धा त्रास होणार हरिया पण प्रत्येक शिक्षण जे आहे ते घ्यावं लागतं मी विसरला गेलो बोला ना काल रात्री झोपेपर्यंत हरिया पाव भाटली 1 लिटरचा पाव भात तो फक्त मी पाणी पिलो एक ज्यूस पिलो हल्लिया जेवलं नाही काय हल्लिया आणि पूर्ण रात्रीची प्रार्थना त्यामुळे शरीरावर तणाव झाला ना हल्लिया शांत राहून मननचिंतन केलं प्रार्थना केली जेवायला मन नाही भूक पण नाही हल्लिया नंतर थोडस कलिंगड होत त्याच्यातलं खाल्लं हरिया आणि आता जेवलो हरिया
पाहुणेचा बजवाय हरिया जीवनाने कारण कार्य काम आता प्रत्येकांना टेन्शन असतेच कोण माणूस नाही बिना टेन्शन भरलेला असते. आम्ही आज जे लोकांना घडवतो मार्गदर्शक करतो जेव्हा हे लोक दूर होतात त्याचं टेन्शन आम्हाला कारण घडवायचं तरी कोण की जेव्हा गरज असते तेव्हा एक पण मनुष्य त्याच्या सहवासात प्रभूच्या सानिध्यात वचनात धावत नाही. परमेश्वरचा जो मार्ग आहे तो मार्ग सार्वकरीचा आणि ह्याच्यामध्ये जाण्यासाठी पहिली मजबूती बनावं लागते आणि जशी ती मजबूती बनते तसं त्याच्यामध्ये एक शक्ती बनते. हरिया आता शरीरात खाणं पाणी पिलं नाही शरीर कोणताही मनुष्य असो त्याला बघू आपण आज सगळी जबाबदारी आपल्या डोक्यावर गाडी चालवणं येणं प्रार्थना करणं गोल गोल करणं कोणाला करणं सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यांना सामोरे हे सगळ्याकडे लक्ष देऊ. हरिया आता तुम्ही विचार करा जर ह्या परिस्थितीमध्ये जर मी पुढे कमजोरच होत राहणार कारण जर एक एक भाग प्रत्येकाने जर सांभाळला तर किती हळक होऊ शकेल. हरिया मनुष्य पुढे फक्त धावतात पण अर्ध्या रस्त्यात पडतात. पत्रामध्ये 9 अध्यायामध्ये 24 वचनामध्ये धावतात सगळे सगळ्यांना वाटते मला नंबर मिळेल नंबर मिळेल नंबर मिळेल नाही का म्हणजे 23 वार जो उंचावतो तो खाली पडतो का आणि जो नम्र बनतो तो पुढे जातो. मग त्याने काय सांगितले असे धावा. आता जर मी तुमची गडण आणि निवड केली ही कशासाठी केली की तुम्ही काहीतरी काम करावं म्हणून तुम्ही निवडामध्ये तुमची गडण आहे नाही का दहा लोकांमध्ये तुम्हाला सन्मान आहे. पण जर तुम्ही ते काम करत नाही तर 4 लोकात तुमचा अपमान आहे कारण तुम्ही देवाच्या विरोधच. हरिया प्रत्येक माणसाने जेव्हा आपण घडण करतो त्यात तसं नाही मिळते तुम्हाला आता त्याचा अनुभव येणार जेव्हा जसं जीवनात दुःख वाढायला सुरुवात झाली ना तसं तेव्हा कळते की हे पापाचं वेतन आता मरण झालं मग तेव्हा माणसाला भरपूर मुश्किल होती. मी पण तुमच्यासारखा होता प्रार्थना सोडली न मी जगाच्या वातावरणात काम धंद्यात गुंतलो मला एवढं पॉवरफुल दान होतं आज मला कधी कधी पश्चाताप होतो की त्याचसारखं दान आज मला डबल मिळालं आहे दान नाही असं नाही मी सांगत पण कधी कधी असं वाटते की आणखी मला मिळालं पाहिजे होतं कारण का त्यावेळेला मी पापामध्ये उतरलो उलटा उलटा खायला लागलो घेत नाही सगळं वाईटावर उतरलो. हरिया आणि देवापासून दिला. हरिया परीक्षेत आला माझ्याजवळ शैतानाला आणि या शैतानाने मला पकड येशूपासून दूर करणारा शैतान असे लक्षात घेतो कारण Luke 8:12 मध्ये दिले अंतकरणातली वचन हिरावून घेत. आता जर तुमच्या जीवनामध्ये देवाचं वचन तुम्हामध्ये आहे हे वचन तुमच्या शरीरात जर पसरलेलं आहे तर देव तुम्हाला त्याच्या मार्ग व शिक्षण देतो. हरिया हे वचन आम्हाला वाढवायचं आहे आणि वचनातच सार्वकरी जीवन बनवायचं पुढे वाटेवर पडलेलं म्हणजे आपण वाटेवर पडले तर आपल्याला देवापासून तो काय सांगते सैतान येऊन अंतकरणातली वचन आपण शिकायची की आपल्या सैतान काम करतो का बघायचं ही वचन जर बाहेर काढायला लावलं तर आपण गेले काम हरिया दुसऱ्या गोष्टीकडे आपलं लक्ष खेळत राहतो. हरिया
देवामध्ये जीवन जगणाऱ्या लोकांचं जीवन आहे देवा बरोबर ध्यान आणि देवाचा जो अभिषेक आणि जो आशीर्वाद आहे तो आपल्या जीवनात होतो. हरिया येशू प्रभू आहे. येशू प्रभू आहे. आपल्यामध्ये येशूच्या वचनाचा जो अनुभव आहे तो आतमध्ये आणला. हरिया जस प्रार्थना तस जीवन तस शांती आणि तस हरिया छाती दुखे छाती आपल्या प्रत्येकामध्ये देवाच्या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. हरिया आणि जसं तुम्ही अनुभव घेणार तसं तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होण्याचं डाव्या बाजूचं डोकं दुखे डाव्या हरिया म्हणजे तुम्हाला परमेश्वराचा अनुभव प्राप्त होईल. हरिया जसं प्रार्थना करणार तुम्हाला प्रभू मदत देणार सहाय्य देणार आणि तुमचे रोग दूर करणार. कारण येशया 53 अध्यायामध्ये दिलेले आहे 5 वचन त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य निरोग्य प्राप्त झाले. हरिया कारण प्रभूचा अभिषेक जो आहे तो आम्हाला हरिया प्रत्येक गोष्टीकडे शिक्षण घ्यावं आणि प्रत्येक गोष्टीकडे ते शिक्षण काय करावं सांभाळून. हरिया जर मला ज्ञान नाही तर मी हे वचनात चालणार नाही किंवा त्याची घडण. हरिया सगळ्यांना देवाचं शिक्षण ज्ञान आणि सगळे शिक्षक पण बनू शकतात. बनणाऱ्याला त्यांना इंटरेस्ट असतो तोच बनतो नाहीतर तिकडेच राहतो. योहानमध्ये 12:26 जर कोणी माझी सेवा करतो त्यांनी मला अनुसरावे. आता तुम्ही जर येशूची सेवा करतात तर येशूला आता मी जर त्याची सेवा करतो तर मला त्याच्याकडे जावं लागेल त्याच्या वचनाचं पालन करावं. म्हणून जर कोणी माझी सेवा करतो त्यांनी मला अनुसरावे. जिथे मी आहे बघा आता जिथे येशू प्रभू आहे तिथे सेवकाला पण बोलवतो. आता मी आहे तिथे तुम्ही पण माझे येथे सेवक ना. हरिया मग जर मी येशूच्या मागे आहे तर जिथे येशू ख्रिस्त आहे तिथे मी आणि जिथे मी तुम्हाला घडवले तर मी आहे तर तिथे तुम्ही असणार. हरिया आणि जिथे तुम्ही असणार तिकडे मी असणार. हरिया हे शिक्षण आपल्याला घ्यायचं. येशूने पण याच गोष्टीविषयी समुदायांना मार्गदर्शन केलं शिक्षण दिलं आणि घडवलं. हरिया जसं हे शिक्षण आमच्या जीवनात उतरते तसं त्या शिक्षणाने आमचं जीवन आनंदी व शांतीने पण बसत. हरिया पहिलं प्रथम देवाशी तुमचं एक नातं जोडलं पाहिजे. आपण जगाशी नाती जोडतो पण देवाचं नातं सगळ्यात श्रेष्ठ. हरिया प्रत्येकाला प्रभूची गरज आहे आणि ज्या वेळेला प्रभूची जेव्हा आपल्याला गरज लागते ना तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्या बंधनातून मुक्त करतो. जर कोणी माझी सेवा करतो पिता त्याचा मान करेल. काय सांगते जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा. आता जर तुम्ही खरोखर देवाची सेवा करणार तर परमेश्वर तुम्हाला त्याचा मान. आता देवाचं काम आपण करणार कार्य करणार तर परमेश्वर आपला मान सन्मान करणार. हरिया आपल्याला शिकायचं आहे देवाने काम दिले करायचं आहे मला काम दिले मी करणार. कारण का देवाने दिलेलं आहे हे कोणा सामान्य व्यक्तीने काम नाही दिलं. आपण सामान्य व्यक्तीचं काम दिलं तर पडक करतो तुमच्या. तर देवाचं काम आहे हे तर महत्व आहे की देव तिकडे येणार. हरिया जर देव येणार आहे तर मला पण केलं पाहिजे. हरिया आपण जेव्हा दुःखात निराशा समस्यात असतो तर प्रार्थना करतो मनुष्य काय विचार करतो मला बरं वाटलं म्हणजे मी खुश झालो नाही. बरं माणसाला वाटणार देवाजवळ आलं एवढाही मनुष्य दुःखी निराशा समस्या जर असला
तरी त्याला परमेश्वर मदत दिली. हालेलुया. कारण देवाचं सामर्थ्य प्रत्येक माणसाला ते महत्व आहे आणि उपयोग आणि त्यांना आरोग्य देता येते. हालेलुया. त्यांना आरोग्य देणार. हालेलुया. प्रार्थना कशी केली पाहिजे आणि प्रार्थनेमध्ये आपलं जीवन कसं जोडलं पाहिजे आणि जसं आम्ही जोडतो तसं आम्ही देवाबरोबर चालतो. हालेलुया. देवाशी एक व्हा, देव तुमच्याशी. हालेलुया. देवांमध्ये आपण बघतो की 15 ते 4 साल त्याच्यामध्ये राहतो, तुमच्यामध्ये राहील. त्याच्यापासून वेगळं असल्यास तुम्हाला काय करतो. आता येशू मध्ये नाही राहिला देवाचं काम किंवा देवाची सेवा होऊ शकते. तुम्हाला दुःख येतील, आजार येतील, समस्या येतील, संकट येतील. कारण देवाचा हात सुटल्यावर कोणताही मनुष्य असेल, आम्ही एवढं रात्र दिवस देणार, कष्ट करतात, तरी आम्हाला फटके बसतात, आम्हाला सुख बसतात, आम्हाला काही सुटणार नाही. देवाच्या इमिग्रात 12:6 ज्या शिष्यावर प्रेम, त्याला पहिले फटके जास्त असतात. त्या फटक्याने मजबूती बनायची असते, सहन करण्याची शक्ती. जेवढं तुम्ही माणसाशी बोलवायचं म्हणा तेवढं टेन्शन वाटत. देवाची सुवार्थ अशी आहे, सांगत ऐकतो की बोलत निघून पटलं त्यांना शिकवा, नाही पटलं त्यांना सोडून. मग बरोबर तुमच्या डोक्यात ती शिरे, याच्यात काय फायदा आहे, याच्यात काय नसतो. आपल्या प्रत्येकामध्ये एक शिक्षण घ्यायचं. आज किती लोकांना आपण घडवलं, हळूहळू लोक सगळे दूर गेले. का गेले? त्याला त्याचा अर्थ सापडला. त्यांनी आम्हाला सोडलं नाही, त्यांनी येशूला सोडलं. 6:66 म्हणजे पेत्राला खरोखर स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या भेटल्या, पृथ्वीवर पण भेटल्या, स्वर्गामध्ये. आज मला एक अनुभव मिळाला. आश्रममध्ये मला हे दान गिफ्ट दिलेलं होतं प्रभूच्या राज्याचं. त्या अँटीने मला सांगितलं, मग ते 4:21 होते, तू पुढे माणसं करणार. माणसाचा अर्थ मला काढा. मी माणसाशी कोणाशी बोलत नाही, घाबरतो. खरं आता तर बांधत असले नको तर बोलायला, पण नंतर मी आता निर्णय घेतला तरी बोलणं पण अद्याप कमी केलं, लोकांशी खूप कमी केलं. पण भेटायला असलं की 2 मिनिटं कोणतं बाबा जाण मला टाइम नव्हतं, कारण ती वेळ तशी नाही. प्रत्येक गुण आपल्याला प्रभूच्या द्वारे शिकायचा. जेव्हा प्रभू जवळ असतो तेव्हा प्रभू प्रार्थनेच्या द्वारे लोकांचं जीवन बदलते. मध्ये 18:2 किंवा 3 माझ्या नावाने जमले तिकडे येशू उपस्थित. आपण येशूच्या नावाने जमलेलं आहे, ते येशूच्या नावात राहा. तेव्हा येशू तुम्हाला त्या नावात राखलेला आहे, तो तुम्हाला आशीर्वाद. तुम्ही कसं लोकांना मार्गदर्शन करायचं शिकले, सगळं आपलं काम धंदा झाला, पैसे आले, सगळं झालं, नंतर प्रार्थनेला यायची बंद. कारण त्यांनी फक्त प्रार्थना घेतली ती कशासाठी घेतली, शरीर गरजेचं, आत्म्यासाठी काय. मध्ये 10:28 म्हणते आत्म आणि शरीर या दोघांचा फरकात नाश झाला. म्हणून हे सर्व प्राथमिक स्थळ जे थांबलेलं होतं त्याला कारण हेच होतं की आता लोकांनी बदलावं आणि थोडं काम देवासाठी पूर्ण तयारी करावं. उलट लोकांचं असं झालं की प्राथमिक पासून लोक दूर होत गेले पण जवळ नाही. म्हणून प्रकरण 12:12 म्हणजे तो काळ आहे, तो सैतान आपला काळ थोडाय तो तुम्हाकडे कशाला आला, तो की तुम्हाला ना देवापासून दूर करायचं, त्याच्याजवळ ठेवणार आणि जगाचे सगळे मोह आपल्या सोबत उत्पन्न. मग त्यात आपण मोहाच्या द्वारे बस शरीर गरजा पूर्ण झाल्या, धन पैसा संपत्ती मिळाली, आता मला प्रभूची गरज. म्हणून मग ते 7:19 ते 21 वचन मध्ये दिले धन पृथ्वीवर समान नाही. आता प्रभूने जेव्हा आपल्याला शिकवलेलं आहे पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, शेवटी परिस्थिती कशी. मनुष्य संपत्तीची सुखोडी,
संपत्ती अशी ठेवा गोर गरीब गरजवंता लोकांसाठी, म्हणजे जेवढं मला स्वर्गात जागा मिळेल तेवढं माझं फायदे। हालेलुया। काहीतरी करा असं की त्याला देवाच्या गोष्टी भेटतात। हालेलुया। लोकांना सत्य कळत नाही, सत्याची शिकवण जी आहे ती महत्व आहे। आपल्याला सत्य समजून घ्यायचं आहे आणि सत्य बंधनातून धन आणि पैसा। आता तुम्ही विचार करा, ह्या केंद्रात सगळं हिसाब त्याच्याकडे मला दिलं दिलं तर त्याच्यानंतर किती गरीब गरज होत, कोणाला काय द्यायचं काय करायचं माहिती, पण देव बरोबर तर पोचव। तर माझ्या मन क्लिअर आहे दुसऱ्यासाठी। येशूकडे सगळं धन कुठून आलं? हा, आता पेत्राला काय सांगितलं, जा मंदिराचा कर भरायचा आहे, जा गळ टाक, पहिला मासा जो येईल त्याच्यातले दोन नाणे काढा, तुझा ना माझा भर। लोकांकडे मागायला गेला तर काहीतरी बोलणार तो है का नाही? तर त्याने पेत्राला काय सांगितलं, जा गळ टाक, विकायला पण जाऊ नको, फक्त मासा पकड आणि तोंड उघड, दोन रुपये काढ आणि ठेवून टाक, झालं काम। हालेलुया। म्हणजे प्रभूकडे धन कुठे आहे? खरेदी करत दुसऱ्या पत्रात 8:9 तो धनवान असताना आमच्यासाठी करीत, नम्र म्हणला एवढा, धन पैसा संपत्ती असू सुद्धा ना आपल्याकडे थोडा पैसा असला तर आल्याशिवाय काय। जो मला गाडीसाठी योजना बनवली गेली तेव्हा देवाने, तर पैशाची कमतरी होती बँकेपासून, तेव्हा मला फक्त जी आता चावी दिते 1739 अध्याय वाचणार, असं म्हणून चिंतन करू की आज गाड्याच ऍक्सिडेंट मध्ये तर असं होते, गाडी एक आपल्या थोडी कमी करून सेफ्टीसाठी पाहिजे। हालेलुया। तर मी देवाला हे नाही बोललं की मला गाडी पाहिजे, देवा मला मोहाला काय माहिती नाही, पण एक चांगली टीव्ही गाडी लागते। हालेलुया। कशी आहे काय मला काय माहिती, मला फक्त काय गाडी चालवायचं माहिती, त्याचं मॅनेजमेंट दुसरं काय नाही, जायचं यायचं एवढं माहितीये, कार्य करायचं नाही यायचं दुसरं काय। जेव्हा एका व्यक्तीने ते मला सांगितलं की गाडी ऍक्सिडेंट झालं तर स्वतःला सेफ्टी असत सांभाळ असत, तेव्हा गाडी पाण्यात बुडली म्हणून दुसऱ्या गाडीचं विचार, तेव्हा सांगितलं आता तुझी सेवा मी कशी करू, कोणाकोणाची गाडी घेऊ। हालेलुया। देवाचे सेवक असतात ते देवाला त्याची काळजी असते। हालेलुया। आणि दुपारच्या ह्याच टायमामध्येच म्हणजे अगोदर दुपार होत आणि प्रार्थना करायला बसलो, किंवा एवढा मोठा प्रभू येशू ख्रिस्तूंचा सफेद कपड्यामध्ये गाडीची चावी हात तर घेते, चावी मी कधी बघितली नव्हती, आता ही चावी बघतो तेव्हा मला ती दिसते, आणि ही चावी घे कसा हात पुढे केलाय, मी असं चिंतन करतो ते वाचलं आणि बनवून दिसलं 1139 लावलाय असेल। हालेलुया। आणि त्या क्षणात चावी माझ्या हातात दिली, माझे आपण डोळे बंद झाले, गाडी घेतली आणलं तरी मला माहित नाही। जेव्हा मी एकदा प्रार्थना करायला बसलो ना, तेव्हा मला ती गाडीची चावी, तुला चावी दिली तुला माहित नाही। हालेलुया। चुकलो तेव्हा मला क्षमा, मला पैसे कसे आले, काय हे काय काय लोक काम नाही करू। हालेलुया। पण विश्वास ठेवणारी माणसं नाही, कारण देवावर जर एवढा विश्वास असता ना, मी स्वतः पाहिजे ना प्रार्थनेत या बसा अनुभव घ्या, कोणाकडे जरी पैसे मागून बसला असेल, खायला मागितलं असेल, पाणी मागितलं असेल, तर तुम्ही परीक्षा घेऊ शकतात नाही असं मी सांगू, कारण दुनिया परीक्षेचे लोक बरं कार्य आहे का कुठलं कार्य आहे, मी ते नेहमी लोकांना सांगतो मी पाहते एवढंच बोलतो बाकी काय, तर तुमचं मन क्लिअर नाही तर करणार। माझं जीवनामध्ये जे गरजवंत दुःखी निराशा समस्या जे आहेत, जगपर्यंत त्यांच्या ज्या गोष्टी माझ्या कानावर आल्या तर तत्पर्यंत त्या पुरवत नाही, तत्पर्यंत मला थोडं चिंता लागते,
या माणसाच्या जागेवरून मी असतात मला लहानपणापासून हे सवय की त्या जागेवर मी असतात म्हणून मी दुसऱ्यासाठी जास्त जीवनात हा विचार करतो त्या जागी मी असतात मला तेच विचार त्या जागी मी असतात कारण दुःख माझ्यावर कंट्रोल त्यांच्यासाठी मला दुःख त्याच्यासाठी मला स्वतःचे दुःखाचा विचार नाही मी किती आजारी असं माझं काय दुःख वाटलं का टेन्शन वगैरे असं किती निराश फक्त असं राहील असं राहिला ना तर समजायचं जगपर्यंत एक तास दोन तास तीन तास ते कंट्रोल नाही होत तत्पर्यंत ते देवाविषयी विचाराविषयी तेवढंच आहे आणि मग विचार करून 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 नंतर एकदम नॉर्मल देवाला सांगते हे माझ्या मनावर कशाकडे सैतान जर मला पकडत असतील तर मग तू तर माझा बाप स्वर्गीय आहे मग तू मला पकडून तुझ्या कामासाठी निवड ना तुझी कृपेचं दान दे ना मला तुझी शक्ती दे ना मी या शक्तीतून मी तुझं काम करायला रेडी होईल हालेलुया देव तुला त्याच्यातून आकर देतो मग ते सविशेकेचे तिला आत्मा उत्सुक आहे आपल्याला देवाच्या वाणीचा आणि वचनाचा अनुभव जो आहे तो पहिला येताना हालेलुया जोपर्यंत तो अनुभव आपण घेत नाही आपल्याला देवाची ओळख येऊ शकत तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा प्रार्थना करा आत्मा उत्सुक आहे करा देह आपण परीक्षेत पडू नये म्हणून आत्मा उत्सुक आहे पण देह ते देहालाच गरज आहे हालेलुया आत्म्याला सगळं काही करता येत एखादं टेन्शन डोक्यात शिरलं ना माणसामध्ये जेवण ना खाणं ना कोणत्याच गोष्टी तिथे काम ना त्यांना झोप ना त्या शरीराला शक्ती एकदम शरीर माणसाचं अस्वस्थता अनुभव हरिया आपण देवाशी एक असून आणि देवाबरोबर राहून देवाच्या वचनाचा अर्थ इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं म्हणून देवाच्या गोष्टी तुम्हाला आम्हाला त्या खूप उपयोगीचे आणि जशा उपयोगी येणार तसं देवाचा आशीर्वाद आपल्यामध्ये हरिया म्हणून परीक्षेत पडू नये म्हणून जपून आपल्या परीक्षा सगळ्यांना येतात आणि बिना परीक्षेशिवाय कोणताच मनुष्य देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही येशू प्रभूला पण परीक्षेतूनच जावं लागलं तुम्हाला ना मला पण परीक्षेतूनच जायचं आणि जर या परीक्षेतून तुम्हाला जायचं जर आहे तर परमेश्वराचं राज्य नक्कीच मिळेल हालेलुया या राज्याला तुम्ही देवाची गुण जे काय जोडा आणि त्याच्यातून देवाचा आशीर्वाद हालेलुया हालेलुया हालेलुया